Hello students and welcome to this video of digital techniques in which we are going to study the buffers. I am Mrs. Swarupa Pawar. These are the course outcomes of the subject digital techniques. And these are the unit outcomes of this third unit. So, what is a digital buffer? A digital buffer or a voltage buffer is an electronic circuit element that is used to isolate the input from the output, providing either no voltage or a voltage that is same as input voltage. It draws very little current and will not disturb the original circuit. It is also called a unity gain buffer because it provides a gain of 1, which means it provides at most the same voltage as the input voltage, serving no amplification function. So what is a buffer? Buffer is also, you can say, a logic gate type circuit, right? But it does not do anything to the input applied. It gives the same output as the input is given. So bufferचं input आणि output same असतं. फक्त buffer use करायचं कारण काय मग आपण directly का connect करू शकत नाही. आपण directly पण connect करतो, पण suppose next stage मध्ये जे gate आहे, logic gate किंवा एखादं दुसरं circuit असेल, त्याला आपल्याला कंप्लीट आयसोलेट करायचं इनपुट साइड पासून. म्हणजे जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा काही वेळेला एक्सेस करंट ड्रॉ केला जातो सर्किट मधून. ते आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण मध्ये बफर यूज करतो. सो बफरचं काय फंक्शन आहे? जे इनपुट आले ते ॲज इट इज आउटपुट साइडला अप्लाय करणे, पण कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट डिस्टर्ब न करता, म्हणजे करंट जास्त ड्रॉ न करता. आयडियली इट ड्रॉज झिरो करंट, इन प्रॅक्टिकल इट ड्रॉज अ व्हेरी लिटल करंट, सो इट डज नॉट डिस्टर्ब एनी सर्किट. वेन ए इज झिरो, आउटपुट क्यू इज झिरो. वेन ए इज वन, आउटपुट क्यू इज ऑल्सो वन. सो वी कॅन एक्सप्रेस इट इन बुलियन एक्सप्रेशन ॲज क्यू इज इक्वल टू ए. द डिजिटल बफर कॅन ऑल्सो बी मेड बाय कनेक्टिंग टुगेदर टू नॉट गेट्स. आपण एला इन्व्हर्ट केलं की ए बार मिळणार, त्या ए बारला परत इन्व्हर्ट केलं की ए डबल बार विल बी सेम ॲज ए, करेक्ट? सो वी कॅन ऑप्टेन अ डिजिटल बफर बाय कॅस्केडिंग टू इन्व्हर्टर्स ऑर बाय कॅस्केडिंग टू नॉट गेट्स ऑल्सो. द फर्स्ट विल इन्व्हर्ट द इनपुट सिग्नल ए अँड द सेकंड विल री इन्व्हर्ट इट बॅक टू इट्स ओरिजिनल लेवल, परफॉर्मिंग अ डबल इन्व्हर्जन ऑफ द इनपुट. यू कॅन सी द सिम्बॉल इन द डायग्राम अँड ट्रुथ टेबल ऑल्सो. The tri-state buffer. As well as the standard digital buffer seen above, there is another type of digital tri-state buffer. As the name indicates, tri means three, state means state of voltage, and buffer we just now seen. A tri-state buffer can be thought of as an input controlled switch with an output that can be electronically turned on or off by means of an external control or enable signal input. म्हणजे ट्रायस्टेट बफर हे सुद्धा बफरच आहे, पण त्याला कंट्रोल करण्यासाठी अजून एक इनपुट असतं ज्याला आपण एनेबल किंवा कंट्रोल असं म्हणतो. सो इट विल टर्न द आउटपुट ऑन ऑर ऑफ डिपेंडिंग ऑन द इनपुट गिव्हन टू इट, बट ऑल्सो द एनेबल सिग्नल विल कंट्रोल द बफर. दिस कंट्रोल सिग्नल कॅन बी आयदर अ लॉजिक झिरो ऑर वन टाईप. दिस टाईप ऑफ बफर इज नोन ॲज अ थ्री स्टेट बफर. A tri-state buffer requires two inputs, one being the data input and the other is enable or control input. So tri-state buffer ला दोन inputs असतील, एक जे आहे ते data input आणि दुसरं input आहे ते त्या गेटला control करण्यासाठी किंवा enable करण्यासाठी use केलं जातं. Tri-state buffer switch equivalent. When activated into its third state, it disables
or turns off its output, producing an open circuit condition that is neither at a logic high or low, but instead gives an output state of very high impedance, or high Z, we can note it as, or more commonly high Z. म्हणजे ट्रायस्टेट बफरच्या दोन स्टेट्स तर आपण बघितल्या की ए झिरो असेल तर आउटपुट पण झिरो, ए वन असेल तर आउटपुट पण वन, पण जी थर्ड स्टेट आहे त्याला हाय इम्पिडन्स स्टेट म्हणतात. ती स्टेट कधी येते? जेव्हा आपण गेटला एनेबल केलं नसतं तेव्हा आपल्याला हे गेट आहे ते हाय इम्पिडन्स स्टेटमध्ये असलेलं दिसतं. मीन्स इन दॅट केस वेन एवर द गेट इज नॉट एनेबल्ड, द बफर इज नॉट एनेबल्ड, द आउटपुट विल बी इन हाय इम्पिडन्स स्टेट. त्या केसमध्ये आउटपुट झिरो पण नसतं, हाय म्हणजे झिरो किंवा लो स्टेटमध्ये पण नसतं, किंवा हाय किंवा वन स्टेटमध्ये पण नसतं. इट इज नायदर झिरो नॉर वन, बट इट इज इन हाय इम्पिडन्स स्टेट. ओके, सो दिस टाईप ऑफ डिवाइस हॅज टू लॉजिक स्टेट्स, इनपुट झिरो ऑर वन, बट कॅन प्रोड्यूस थ्री डिफरंट आउटपुट स्टेट्स, झिरो, वन ऑर हाय झेड, which is why it is called as tri or three state device. Note that this third state is not equal to logic level 0 or 1, but is an high impedance state in which the buffer's output is electrically disconnected from the rest of the circuit. Haya high impedance apan kashala mhanto, impedance aplyala maithe, what is impedance? Impedance is opposition offered by the device. So high impedance means tya particular state madhe ऑपोजिशन खूप जास्त असल्यामुळे हे सर्किट डिस्कनेक्ट असल्याप्रमाणे असतं. दॅट मीन्स इट इज इलेक्ट्रिकली डिस्कनेक्टेड फ्रॉम द रेस्ट ऑफ द सर्किट. ॲज अ रिझल्ट नो करंट इज ड्रॉन फ्रॉम द सप्लाय. इन द डायग्राम ऑल्सो सी हियर, इन फर्स्ट केस एनेबल इज इक्वल टू झिरो. वेन दिस एनेबल इज झिरो, ॲज गुड ॲज इट इज डिस्कनेक्टेड. हा जो स्विच आहे त्या स्विचला आपण ओपन केलं म्हणजे कनेक्शन होत नाही आहे. आता इनपुट साईडचं एचं आणि क्यूचं हे कनेक्शन आपण कम्प्लिटली ओपन केल्यामुळे आता हे डिस्कनेक्टेड असल्याप्रमाणे आहे. सो दिस इज ओपन स्विच. अँड वेन एनेबल इज वन, ॲट दॅट टाईम द स्विच इज क्लोज्ड ऑर इट इज कनेक्टेड. सो दिस इनपुट साईड इज कनेक्टेड टू द आउटपुट साईड. So we can say it is in closed switch condition. आता या डायग्राममध्ये आपण दाखवले की एनेबल झिरो असताना स्विच ओपन होतो आहे, एनेबल वन असताना स्विच क्लोज होतो आहे, पण ह्याच्या उलटसुद्धा आपल्याला काही गेट्स बघायला मिळतात. त्या केसमध्ये एनेबल वन असताना स्विच क्लोज झाला आहे, त्याच्याऐवजी उलटं होतं की एनेबल झिरो असताना स्विच क्लोज होतो, एनेबल झिरो असताना एनेबल वन असताना स्विच ओपन होतो. इट डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन विच बफर वी आर गोइंग टू यूज. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह हाय किंवा ॲक्टिव्ह लो टाईप. सो डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ बफर द एनेबल कंडिशन विल कंट्रोल द बफर आउटपुट. An active high tri-state buffer such as 74LS241 octal buffer is activated when a logic level 1 is applied to its enable control line and the data passes through from its input to its output. आता हे एक्झाम्पल आपण घेतलं आहे ॲक्टिव्ह हाय बफरचं. ॲक्टिव्ह हाय म्हणजे काय? तर जेव्हा एनेबल हाय असेल त्यावेळेस गेट एनेबल होईल. सो इट इज ॲक्टिव्ह वेन एनेबल इज हाय. When the enable control line is at logic level 0, the buffer output is disabled and a high impedance condition, high Z, is present on the output. So, jeva tumhi enable la 0 karnar, tar tya case madhe gate cha output he high impedance state madhe asta. Manun truth table madhe baga, pahilya don rows ahet, tithe input kahi hi asel, 0 kiwa 1, tari pan output high impedance ach rahele ka, karan enable apan 0 thevla. करेक्ट, म्हणून पहिल्या दोन रोज आहेत ट्रुथ टेबलच्या, त्या दोन्हीही रोजला आउटपुट हाय इम्पिडन्स दाखवत आहे. अँड व्हेन यू मेक एनेबल इक्वल टू वन, देन ओनली द आउटपुट इज इक्वल टू इनपुट. ओके,
So it is very clear if you observe this truth table. Now this is active low tri-state buffer. काय फरक होईल आता याच्यामध्ये? फक्त एक बबल ॲड झाला एनेबल लाईनला, कारण आपल्याला त्याला ॲक्टिव लो करायचं आहे. ट्रुथ टेबलमध्ये काय फरक झाला? जेव्हा एनेबल झिरो असेल तेव्हा ते गेट एनेबल झालं आहे, राईट? सो वेन एवर एनेबल इज झिरो, आउटपुट इज सेम ॲज इनपुट. जेव्हा एनेबल हाय होईल त्या केसमध्ये हा इम्पिडन्स स्टेटच आउटपुटला ऑब्झर्व होणार. ओनली द पोलॅरिटी हॅज नाव चेंज्ड. An active low tri-state buffer is opposite to the above and is activated when a logic level 0 is applied to its enable control line. The data passes through from its input to its output. When the enable control line is at logic level 1, the buffer output is disabled and a high impedance condition, high Z, is present on the output. So it is exactly opposite of active high. In addition to these types, they can be also classified as unidirectional buffer or bidirectional buffer. म्हणजे त्याच्या डायरेक्शनवरून जर का तो सिंगल डायरेक्शन वर्किंग असेल तर युनिडायरेक्शनल, बोथ साईड त्याचं वर्किंग असेल बोथ द डायरेक्शन्स, देन इट विल बी कॉल्ड ॲज बाय डायरेक्शनल बफर. सो दिस वॉज द लास्ट टॉपिक ऑफ थर्ड युनिट. आय कॅन डिक्लेअर नाव दॅट द थर्ड युनिट हॅज बीन कम्प्लीटेड. And from the next video, we are going to start with the fourth unit, which is sequential logic circuit. Thank you for watching.